आज आपण शिकणार आहोत वर्तुळ आणि अर्धवर्तुळाच्या परिघ आणि क्षेत्रफळाबद्दल आपल्याला माहित आहे की कोणत्याही बंद आकृतीची परिसीमा म्हणजेच बाउंड्रीच्या एकूण लांबीला त्याची परिमिती म्हणजेच पेरिमीटर म्हणतात वर्तुळ म्हणजे सर्कलच्या संदर्भात आपण त्याला परिघ म्हणजे सर्कम्फरन्स म्हणतो म्हणजे एका वर्तुळाच्या परिसीमेच्या लांबीला त्याचा परिघ म्हणतात याला आपण सी असे दर्शवतो चला एका मनोरंजक क्रियेतून जाणून घेऊ की एका वर्तुळाचा परिघ म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल कसा काढला जातो एक पुठ्ठा घ्या त्यावर तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर त्रिजेचे म्हणजे रेडियसचे एक वर्तुळ काढा काढलेले वर्तुळ कापून घ्या तुम्ही सांगू शकता का की या वर्तुळाच्या परिसीमेची लांबी म्हणजेच याचा परीघ कसा काढता येऊ शकतो विचार करा विचार करा निश्चितच येथे पट्टीचा वापर करता येणार नाही कारण पट्टीचा वापर सरळ कडा मोजण्यासाठी केला जातो वर्तुळाची परिसीमा वक्र म्हणजेच कर्व्ड असल्याने आपण पट्टीने याच्या लांबी मोजू शकत नाही वर्तुळाच्या परिसीमेची लांबी काढण्यासाठी परिसीमेवर एक बिंदू चिन्हांकित करा आणि एक दोरा या बिंदूवर ठेवून वर्तुळाच्या कडेकडेने लावा परत सुरुवातीच्या बिंदूवर पोहोचण्यासाठी म्हणजे एक पूर्ण फेरी करण्यासाठी आवश्यक दोऱ्याची लांबी आपल्याला वर्तुळाच्या परिघाची माहिती करून देते या परिस्थितीत आपल्याला वर्तुळाचा परीघ बावीस सेंटीमीटर मिळाला असेल वर्तुळाचा परीघ आणि व्यास म्हणजे डायमीटरमध्ये एक मनोरंजक संबंध असतो जर आपण कोणत्याही वर्तुळाचा परीघ आणि त्याच्या व्यासाचे प्रमाण जाणून घेतलेत तर ते प्रत्येक वेळी बावीस भागिले सात येते हे प्रमाण स्थिर म्हणजेच कॉन्स्टंट आहे जे पायने दर्शविले जाते दशांश रूपात पाय म्हणजे बावीस भागिले सात अंदाजे तीन पूर्णांक एक चार इतके आहे ज्यामुळे आपल्याला हे समजते की वर्तुळाचा परीघ व्यासाच्या तीन पटीहून जास्त असतो समजा आपण वर्तुळाचा परीघ सीने व्यास डी दर्शविला तर सी भागिले डी बरोबर पाय लिहू शकतो यामुळे आपल्याला वर्तुळाचा परीख काढण्यासाठी सूत्र मिळते सी बरोबर पाय डी व्यास त्रिज्येच्या दुप्पट असल्याने याच सूत्राला आपण सी बरोबर दोन पाय आर असे पण लिहू शकतो वर्तुळाचा परीख काढण्यासाठी हे सूत्र खूप उपयोगी आहे जसे येथे वर्तुळाची त्रिज्या तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर आहे त्यामुळे या वर्तुळाचा परीघ होईल सी बरोबर बावीस सेंटीमीटर आता चला वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया ऑफ अ सर्कलबद्दल बोलूयात आपल्याला माहीत आहे की बंद आकृतीने व्यापलेल्या जमिनीच्या क्षेत्राला त्याचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया म्हणतात चला या वर्तुळाचे क्षेत्रफळ एका कृतीतून जाणून घेऊ समजा आपण पुठ्याचे एक वर्तुळ घेतले ज्याची त्रिज्या आपण आर मानू प्रथम आपण या वर्तुळाला आठ समान भागात विभाजित करून घेऊ आता कापून सर्व भाग वेगवेगळे करून घेऊ या भागांची आपण अशा प्रकारे मांडणी करूया यामुळे आपल्याला एक समांतरभुज चौकोन म्हणजे पॅरेलोग्रॅम सारखा आकार मिळेल समजा आपण वर्तुळाला सोळा समान भागांमध्ये विभाजित केले आणि त्याची अशा प्रकारे मांडणी केली तर आपण समांतरभुज चौकोनाचा आकार अजून चांगल्या प्रकारे बनवू शकतो अशा प्रकारे आपण वर्तुळाचे जेवढे अधिक समान भाग करू तितका अचूक समांतरभुज चौकोन आपल्याला मिळेल जर आपण वर्तुळाचे अनेक समान भाग केले तर त्यांची मांडणी केल्यावर आपल्याला जवळजवळ एक आयत म्हणजे रेक्टँगल मिळेल लक्षात ठेवा आयत देखील एक समांतर भुज चौकोनच आहे या आयताची रुंदी वर्तुळाची त्रिज्या आर समान तर त्याची लांबी वर्तुळाच्या परिघाच्या आरधी म्हणजे पाय आर समान होईल आपण म्हणू शकतो की वर्तुळाचे क्षेत्रफळ बनवलेल्या या आयताच्या क्षेत्रफळा समान असेल म्हणजे येथे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर पाय आर गुणिले आर बरोबर पाय आर स्क्वेअर आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाई आर स्क्वेअर या सूत्राने आपण कोणत्याही वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकतो जसे दिलेल्या वर्तुळामध्ये ज्याची त्रिज्या तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर आहे त्याचे क्षेत्रफळ आपण या सूत्राचा वापर करून काढू शकतो पायचे मूल्य बावीस भागिले सात आणि आर म्हणजे त्रिज्येचे मूल्य तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर या सूत्रात ठेवून आपल्याला या वर्तुळाचे क्षेत्रफळ अडतीस पूर्णांक पाच स्क्वेअर सेंटीमीटर मिळेल आता समजा आपल्याला याच त्रिज्येच्या अर्धवर्तुळ म्हणजेच सेमी सर्कलचा परीघ आणि क्षेत्रफळ काढायचे असेल तर आपण कसे काढणार विचार करा विचार करा चला मी सांगते अर्धवर्तुळ म्हणजे संपूर्ण वर्तुळाचा अर्धा भाग त्यामुळे अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ होईल संपूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ भागिले दोन म्हणजे एक भागीले दोन पाय आर स्क्वेअर अशा प्रकारे त्रिज्या आर बरोबर तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर आणि पायबरोबर बावीस भागीले सात घेऊन आपल्याला या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ मिळेल एकोणीस पूर्णांक दोन पाच स्क्वेअर सेंटीमीटर अशा प्रकारे अर्धवर्तुळाचा परीघ वर्तुळाच्या परीघाच्या अर्धा असतो त्यामुळे अर्धवर्तुळाचा परीघ होईल पाय आर अशा प्रकारे त्रिज्या आर बरोबर तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर आणि पायबरोबर बावीस भागिले सात घेऊन आपल्याला या अर्धवर्तुळाचा परीघ अकरा सेंटीमीटर मिळेल तर आज आपण शिकलो वर्तुळ आणि अर्धवर्तुळाच्या परीघ आणि क्षेत्रफळाबद्दल पुढील व्हिडिओमध्ये या संबंधित अजून काही मजेशीर उदाहरणे पाहूयात